नमस्कार. मी स्नेहा, आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याच्यावरचे अत्याधुनिक उपचार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत मुंबईतले प्रसिद्ध मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रितेश मनोत. डॉक्टर, स्वागत तुमचं सामच्या स्टुडिओ. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रितेश मुनोत यांचा कर्करोग उपचार क्षेत्रामधला 5 वर्षांहूनही अधिक काळचा अनुभव आहे. डॉक्टर प्रितेश मुनोत यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण जे आहे ते सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई इथून पूर्ण केलं. तर त्यानंतर त्यांनी टाटा मेडिकल सेंटर मुंबई इथं मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये आपली सेवा द्यायला सुरुवात केली. तसंच मानवी शरीरातील पित्त मार्गाच्या कर्करोगासाठी प्रथम श्रेणीचे थेरपी पर्याय यावर त्यांनी केलेल्या संशोधन मोठी मान्यता सुद्धा मिळवलेली आहे. विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय व्यासपीठं तसंच जर्नल्समधून त्यांनी लिहिलेले कॅन्सर रिसर्च पेपर्स हे प्रसिद्ध झालेले आहेत. डॉक्टर मुनोत हे कर्करोगाच्या रुग्णांवर आधुनिक आणि सर्वोत्तम उपचार देणे आणि त्यांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं, सहकार्य करणं यासाठी प्रसिद्ध आहेत. चला तर माझ्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय. डॉक्टर, फुफ्फुसांचा कर्करोग होतो म्हणजे नेमकं काय होतं? फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे आपले जे फुफ्फुस असतात त्याच्यात कर्करोग किंवा कर्करोगाची सुरुवात होणे किंवा ते कॅन्सरस चेंजेस होणं याला आपण फुफ्फुसांचा कर्करोग म्हणतो. त्याचे दोन मेजर प्रकार असतात. एक म्हणजे स्मॉल सेल कॅन्सर आणि दुसरं म्हणजे नॉन स्मॉल सेल कॅन्सर. तर एकंदरीत असं म्हटलं तर हे दोन मेजर प्रकार तुमचे फुफ्फुसांचे कर्करोगाचे आहेत आणि त्याचेच सबटाईप्स किंवा पुढचे जे पण सिम्प्टम्स अँड साईन्स आहेत असे असतात. अच्छा, ही होण्याची कारणं काय आहेत? फुफ्फुसांना कर्करोगाच्या जंतूंचा संसर्ग होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर फुफ्फुसांचे कर्करोग होणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची कारण म्हणजे स्मोकिंग, धूम्रपान. याच्यापेक्षा जास्त मेजर कॉज कोणतंच नाही आहे. इनफॅक्ट सगळ्या कॅन्सरमध्ये बघितलं तर 20-30% धूम्रपान हे एक कॉज असतं. लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसांचं कॅन्सर म्हटलं तर धूम्रपान करणे याच्याने फुफ्फुसांचं कॅन्सर होण्याची जी रिस्क आहे ती 10-20 पटीने वाढते. तर धूम्रपान हा सगळ्यात कॉमन आणि महत्त्वाचं कारण आहे. याच्या व्यतिरिक्त बरेचसे कारणं आहेत, जसं पल्युशन, जसं फॅक्टरीमध्ये जे काम करतात त्यांना रेडॉन गॅस किंवा दुसऱ्या केमिकलचं कॉन्टॅक्टमध्ये येतात, माहिती असून नसून जे पण आहे छोटे छोटे पदार्थ त्यांना लागतात. आणि हे एका पर्टिक्युलर काळानंतर किंवा एका टाईमनंतर हे कर्करोगाच्या स्वरूपात आपल्याला शरीरामध्ये बदल करून घेतात. अच्छा, जेव्हा फुफ्फुसांमध्ये कॅन्सर सेल्सचा संसर्ग होतो तेव्हा लक्षणं साधारणतः एखाद्या रुग्णाला कशी दिसतात, काय असतात लक्षणं? तर सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात लवकर येणारे लक्षण जे आहेत ते खोकला, जो 3-4 आठवडे झाला थांबत नाही आहे किंवा कमी होत नाही आहे, किंवा खोकल्यातनं रक्त येणे ज्याला आपण हिमोप्टायसिस म्हणतो, किंवा छातीत दुखणं, किंवा चालताना धाप लागणे, लवकर थकवा लागणे, किंवा जनरल सिम्प्टम्स जसं भूक कमी लागणे, वजन कमी होणे, हे लक्षणं दिसतात जनरली. याच्या व्यतिरिक्त काही काही लक्षणं जसं हाडांमध्ये दुखणं किंवा ते कर्करोगाची गाठ जर समजा मेंदूपर्यंत पसरली तर त्या देखील त्याच्या हिशोबाने त्यांचे सिम्प्टम्स येणं असं हे लक्षणं सहसा दिसतात. अच्छा, टेस्ट यासाठी कोणकोणत्या आहेत, तपासण्या? तर फुफ्फुसांचं कर्करोग जर आपण बघायला गेलो तर तपासण्यांसाठी सगळ्यात पहिली जी तपासणी आपण करतो कोणत्याही डॉक्टरकडे जातो की मला खोकला आहे हे त्रास होतो, तर पहिली टेस्ट असते चेस्ट एक्सरे. छातीचा एक्सरे करा आणि त्याच्यावर जर समजा एखादी गाठ आहे ती दिसते किंवा छातीत खूपशा वेळेस बऱ्याचशा वेळेस फुफ्फुसांच्या कर्करोगांमुळे छातीत पाणी भरतो तर तो आपल्या एक्सरेवर बऱ्यापैकी दिसून जातो की छातीत पाणी भरलं आहे उजव्या बाजी किंवा डाव्या बाजी किंवा एखादी गाठ आहे जी दिसते. तर ही पहिली टेस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त ही जर दिसली तर पुढची टेस्ट जी आपण करतो ती म्हणजे स्कॅन करतो. स्कॅनमध्ये आपण CT स्कॅन किंवा PET स्कॅन करतो की ते बघण्यासाठी की ही जी गाठ आहे ती फुफ्फुसांपर्यंतच आहे की कुठे पसरली आहे. आणि याच्यानंतर त्या गाठीचा तुकडा म्हणजे आपण बायोप्सी करतो. बायोप्सी करण्याचा उद्देश असा की नेमका कॅन्सर आहे का नाही आहे आणि आहे तर कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे ते समजण्यासाठी आपल्याला मदत होते. तर नेक्स्ट स्टेप जे आहे ती आपण बायोप्सी करतो आणि याच्यासोबत आपण बाकीचे जे रुटीन टेस्ट आहे जसं CBC, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन हे टेस्ट करतो ज्याच्याने आपल्याला ट्रीटमेंट करताना
किंवा ट्रीटमेंट करायला सोपं होईल, पेशंटची फिटनेस समजेल आपल्याला. अच्छा, फुफ्फुसांचा कर्करोग किंवा लंग कॅन्सरबद्दल आपण जर बोलतो आहे तर मग यावर जे उपचार आधी जे पारंपरिक पद्धतीने केले जायचे आणि आता जे आधुनिक उपचार आहेत यातला जरा फरक सांगा. आता आधुनिक उपचार कशा प्रकारचे आहेत यात? तर फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी जे उपचार पद्धती आहे ती उपचार आपण डिसाईड करतो त्याची स्टेज काय आहे, स्टेज 1, 2, 3 का 4, त्या हिशोबाने त्याची उपचार पद्धती किंवा त्याला लागणारी ट्रीटमेंट वेगळी होते. जे अर्ली स्टेज असतात, स्टेज 1 किंवा स्टेज 2, त्याला आपण सर्जरी आणि किमोथेरपी देऊन बरं करण्याचा प्रयत्न करतो. तर आता नवीन जे झालं आहे की पहिले जसं व्हायचं की छोटी गाठ जरी असेल तर पूर्णपणे फुफ्फुस काढून घ्यायचे किंवा एका साईडचं फुफ्फुस पूर्ण काढायचे. आता नवीन पद्धतीनुसार फक्त तेवढी गाठ किंवा तेवढा भाग काढणं हे शक्य झालं आहे. त्याच्या व्यतिरिक्त नवीन पद्धतीच्या नुसार जे पोस्ट ऑपरेटिव्ह टाईम आहे की सर्जरी झाल्यावर पेशंट रुटीन लाईफला लागणं हे खूप लवकर झालं आहे. ते जे इम्प्रूव्हमेंट आहे ती बऱ्यापैकी चांगली झाली आहे. याच्या व्यतिरिक्त आताचे जे किमोथेरपीचे औषधं आहेत त्याच्याने ते कर्करोग परत येण्याची संभावना किंवा शक्यता जी आहे ती बऱ्यापैकी कमी झाली आहे. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे बदल झाले आहेत जे पहिले नव्हते. आणि याच्या व्यतिरिक्त काही काही नवीन टार्गेटेड थेरपी किंवा नवीन गोळ्या आल्या आहेत ज्याच्याने ते कॅन्सर किंवा ते कर्करोग परत येऊ नये त्यासाठी आपण बऱ्यापैकी ट्रीट करू शकतो. अच्छा, आणखी एक गोष्ट, जी मायक्रोस्कोपिक सर्जरीज असतात दुर्बिणीद्वारे ज्या कॅन्सरशी फुफ्फुसांच्या कॅन्सरशी संबंधित शस्त्रक्रिया केले जातात, तर या शस्त्रक्रियांद्वारे उपचार करणं किती प्रभावी असतं? तर अशा शस्त्रक्रिया पहिले तर खूप चांगल्या पद्धतीच्या असतात, त्याच्याने कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस खूप कमी होतात. जे पूर्वीच्या सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन रेट 10-15% असायचं ते आता 1-2% आलेलं आहे, एवढं कमी झालं आहे. या सर्जरीनुसार या सर्जरी केल्याने किंवा अशा शस्त्रक्रिया केल्याने जसं मी सांगितलं की जे पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमी होतात. आणि इनकेस आपण तो फुफ्फुसांचा भाग जरी काढला तरी त्या पेशंटला किंवा त्या माणसाला आपलं रुटीन नॉर्मल आयुष्य जगता बरोबर येतं विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स. किंवा असं नाही आहे की एखाद्याचं ऑपरेशन झालं आहे आणि दुसऱ्याचं ऑपरेशन नाही झालं आहे तर रुटीन लाईफमध्ये काही फरक पडेल असं काहीच नाही आहे. अच्छा, तुम्ही आता उल्लेख केलात की जर गरज पडेल त्या पेशंटच्या ज्या प्रमाणात कॅन्सरचा संसर्ग त्या फुफ्फुसांमध्ये झाला आहे तर फुफ्फुस एक काढू पण शकतो, पण मग हे कसं ठरतं? म्हणजे आणि समजा जर एक फुफ्फुस काढायचं ठरलं तर मग त्याच्या आयुष्यावर किंवा त्याच्या जीवनावर काही परिणाम होऊ शकतो का याचा? तर जसं आपण किडनीबाबत समजतो की एक किडनीवर मनुष्य जिवंत राहू शकतं तसं एका फुफ्फुसांवर पण मनुष्य जिवंत राहू शकतं. आता किती भाग काढायचं किंवा किती आतमध्ये ठेवायचं त्यासाठी आपण काही टेस्ट करतो. आपण त्याच्याने समजण्याचा प्रयत्न करतो की फुफ्फुसांची क्षमता किती आहे, की एवढा फुफ्फुस मी जर काढला बाहेर तर उरलेला फुफ्फुस त्या माणसासाठी सफिशियंट आहे का नाही. त्यासाठी आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट किंवा CO2 एमिशन टेस्ट हे टेस्ट करून बघतो ज्याच्याने मी ऑपरेशन केल्यानंतर किंवा सर्जरी केल्यानंतर जे फुफ्फुसं उरत आहेत ते त्या पेशंटसाठी सफिशियंट आहे का नाही ते समजतं आणि त्या हिशोबाने आपण कॉल घेतो. इझिली सांगायला सांगितलं तर जितकी मोठी गाठ तितकं मला ऑब्व्हियसली फुफ्फुसांचं भाग काढावं लागेल. तर एका लिमिटच्या पेक्षा जर वर असेल ती गाठ तर मला त्या साईडचं फुफ्फुस पूर्णपणे काढावं लागू शकतं. किंवा कधी कधी असं होतं की गाठ मोठी असेल, ऑपरेशन करता येत नाही, पण ती कुठेच पसरलेली नाही आहे, फुफ्फुसांमध्येच आहे, तर अशा वेळेस आपण त्याला रेडिएशन आणि किमोथेरपी देऊन बरं करण्याचा प्रयत्न करतो. अशा कंडिशनमध्ये पण ऑपरेशन करा किंवा नाही करा आउटकम सिमिलर आहे. म्हणजे एखादी गाठ जर समजा डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करणं डिफिकल्ट आहे पण ती शरीरामध्ये कुठे पसरलेली नाही आहे तर मी त्याला पूर्णपणे बरा किमोथेरपी आणि रेडिएशन देऊन करू शकतो. तर हे खूप चांगली गोष्ट आहे की विदाउट ऑपरेशन पण मोठी गाठ जरी असेल तरी ती पूर्णपणे बरी होऊ शकते. तर डॉक्टर प्रितेश मुनोत यांच्याकडनं आपण आणखी जाणून घेणार आहोत फुफ्फुसांच्या कर्करोगाविषयी आणि त्यावरच्या आधुनिक उपचारांविषयी. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रितेश मुनोत आणि फुफ्फुसांचा कर्करोग आणि त्यावरचे आधुनिक उपचार याविषयी आपण जाणून घेतोय. डॉक्टर, आणखी एक गोष्ट की आता तुम्ही उपचारांविषयी सांगितलं की उपचार आता अत्याधुनिक उपचार आलेले आहेत लंग कॅन्सरच्या संदर्भातले, पण मग या उपचारांच्या अंती आपण ही शाश्वती देऊ शकतो का की रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त होऊ शकतो किंवा त्याचं जीवनमान आणखी उंचावू शकतं? नक्कीच, बिलकुल. फुफ्फुसांचा कर्करोग जर पहिले पकडला गेला, अर्ली स्टेजेसमध्ये आला, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्याच्यात काहीच डाऊट नाही आहे. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3चे कॅन्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात. जितक्या लवकर आपल्याला त्या कर्करोगाची जाणीव किंवा डायग्नोसिस होईल, तितकं बरं होण्याची शाश्वती जास्त आहे, तितकं परत येण्याची रिस्क कमी आहे. आणि आता इवन स्टेज 4मध्ये काही काही डिफरंट प्रकारचे किंवा काही काही प्रकारचे फुफ्फुसांचे कर्करोग आहे ज्याच्यात आपण सांगू शकतो की हा पेशंट पुढचे 10 वर्ष किंवा 15 वर्ष पूर्णपणे बरा राहू शकतो किंवा आजारमुक्त राहू शकतो. अच्छा, साधारण कालावधी किती लागतो पेशंटच्या रिकव्हरीमध्ये? तर फुफ्फुसांचा कर्करोग जर बघितलं आपण तर पूर्ण ट्रीटमेंट व्हायला साधारणपणे 4 ते 6 महिने लागतात. हे अर्ली किंवा ट्रीटेबल केसेसमध्ये आहेत. आणि त्याच्यात आपण सर्जरी असेल किंवा रेडिएशन असेल किंवा किमोथेरपी असेल असं नाही की 6 महिने पूर्ण रोज ट्रीटमेंट राहील. हे टप्प्याटप्प्यात आपण ट्रीटमेंट करतो की पहिले रेडिएशन दिलं किंवा किमो दिलं, मग ऑपरेशन केलं, मग थोड्या दिवसानंतर परत किमो सुरू केलं, असं करता करता 6 ते 8 महिन्याची कालावधी लागते. हेच जर ॲडव्हान्स स्टेज असेल किंवा स्टेज 4 असेल, याच्यामध्ये आपल्याला एक लांब किंवा एक जास्त वेळेसाठी ट्रीटमेंट द्यावी लागते. ती साधारणपणे 1 ते 1.5 वर्षापर्यंत चालते असं समजून चालू. अच्छा, आता आपण याच्या प्रतिबंधाविषयी येऊया. तुम्ही कारणांमध्ये सांगितलं की ऑफकोर्स व्यसन असणं, धूम्रपान करणं हे एक कारण असू शकतं लंग कॅन्सरचं, पण पल्युशन आजकाल जे खूप वाढतं आहे, प्रदूषण, वायू प्रदूषण जे वाढतं आहे, ते सुद्धा एक मेजर कारण असू शकतं, महत्त्वाचं कारण असू शकतं लंग कॅन्सरसाठी. पण आता गोष्ट अशी आहे की आता इवन ज्या ठिकाणी जास्त वायू प्रदूषण आहे किंवा MIDC सारख्या जागा आहेत, औद्योगिक वसाहती आहेत, त्याच्या बाजूला ज्या रहिवासी वसाहती असतात, तर तिथेसुद्धा त्या भागात राहणाऱ्या सुद्धा लोकांना फुफ्फुसांच्या कर्करोगाचा आणि श्वसनाचे इतर विकार होण्याचा संभव जास्त असतो, तर त्या दृष्टीने आपण काळजी कशी घ्यायची? तर नक्कीच की जिथे एअर पोल्युशन किंवा MIDC आजूबाजूची जागा, तिथे हे फुफ्फुसांचे कर्करोग होण्याचे रिस्क नेहमीच जास्त असते. इवन मोठ्या सिटीजमध्ये किंवा मेट्रोजमध्ये जिथे आपण जातो तिथे एअर पोल्युशन जास्त असतं ॲज कम्पेअर टू ग्रामीण भागात, तर तिथे देखील ती फुफ्फुसांचा कर्करोग किंवा फुफ्फुसांचे दुसरे विकार हे होण्याचे रिस्क जास्त असते. याची काळजी घेण्यासाठी एक्झॅक्ट असं काही आपल्याकडे साधन नसेल, पण जितकं होऊ शकेल तितकं बाहेर जाताना मास्क वापरा, है ना. कोविडच्या नंतर ही एक चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांना आली आहे की मास्क वापरायला सुरुवात केली. तर बाहेर जाताना किंवा गर्दीत जाताना मास्क वापरा, रोडवर चालताना जितकं होऊ शकेल तितकं मास्क वापरा. त्याच्याने ॲटलीस्ट ते जे पोल्युशनचे पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये जाणार नाही. आणि हे असं नाही आहे की आज आपण त्या पोल्युशनच्या एरियामध्ये राहिलं तर आपल्याला उद्या लगेच कर्करोग होईल किंवा फुफ्फुसांचा विकार होईल. ह्या सगळ्या गोष्टींना 10-10 वर्ष 15-15 वर्ष कालावधी लागते. एवढ्या लॉंग टर्म बेसिसवर तुम्हाला एक्सपोजर झाला तर मग कर्करोग होण्याची संभावना असते. तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. दुसरं, जितकं होऊ शकेल तितकं साफ किंवा चांगल्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करायचं, ती एक चांगली गोष्ट आहे. अच्छा, लहान मुलांच्या बाबतीत काय काळजी घ्यावी? तर लहान मुलांच्या बाबतीत असं वेगळं काळजीसारखं काही लक्षणं किंवा काही गोष्टी नाही आहेत. जसं आपण बाकी लोकांमध्ये काळजी घेतो तसंच काळजी घेतलेली योग्य आहे. अच्छा, आणखी एक गोष्ट, आपली फुफ्फुसं जास्त त्यांचं बळ वाढावं यासाठी किंवा त्यांची लंग कॅपॅसिटी जी आहे, लंग्सची कॅपॅसिटी वाढावी यासाठी आपण काही सुचवू शकतो का काही उपाय? आता अर्थातच व्यायाम करणं हा एक उपाय आहेच, मात्र त्या व्यतिरिक्त आणखी आपण काय सुचवू? व्यायाम, योगा, या हे तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत.
आणि हे फक्त फुफ्फुसांचा कर्करोगासाठी नाही, बाकी सगळ्या कर्करोगांसाठी किंवा बाकी सगळ्या विकारांसाठी पण महत्त्वाचे आहे, किंवा त्यांची रिस्क कमी करण्यासाठी. श्वासोश्वासचे जे एक्सरसाइजेस असतात किंवा योगा असतात, प्राणायाम असतात, त्याच्याने होण्याची रिस्क कमी नाही होईल हे आहे, पण जर होणार असेल तर आपल्याला ते लवकर मिळतील आणि त्याला ट्रीट करण्यासाठी किंवा त्यांचे कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस आहेत ते खूप कमी होतील. आणि प्राणायाम किंवा दुसरे योगा किंवा श्वासोश्वासचे जे एक्सरसाइज आहेत ते केल्याने फुफ्फुसांचे बाकीचे विकार होण्याचे चान्सेस कमी राहतील. अच्छा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की रुग्ण ज्यांना लंग कॅन्सर झालेला आहे, अंडर मेडिकेशन आहे, आणि त्याच्यानंतर तो हळूहळू बरा होतो, पण बरं झाल्यानंतर किंवा मेडिकेशनमध्ये असतानासुद्धा काही काळजी घेणं त्या रुग्णाची फार महत्त्वाचं असतं, तर ही काळजी कोणत्या स्वरूपातली असायला पाहिजे? तर ट्रीटमेंट चालू असताना किंवा रेडिएशन चालू असताना, किमो चालू असताना काळजी जी घ्यायची आहे ती एक आहाराबद्दलची घ्यायची आहे, है ना. फ्रेश जेवण करायचं आहे, फ्रेश फ्रूट्स खायचे आहेत, व्यायाम करायचा आहे, याच्याने जे साईड इफेक्ट किंवा जे त्रास आहेत ते कमी होतील. याच्या व्यतिरिक्त बाकीचे व्यसन तर ऑब्व्हियसली सगळे बंदच पाहिजे. ट्रीटमेंट झाल्यावर हे जे कर्करोग आहेत ते परत येण्याची जी संभावना आहे ती थोडी जास्त असते. परत येण्याची रिस्क जी पहिल्या 2 वर्षात ती थोडी जास्त असते. त्यासाठी फॉलोअप ठेवणं किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या कोणत्या टेस्ट करणं, एक्सरे असेल, स्कॅन असतील, सोनोग्राफी असेल, ते टेस्ट करून डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवणं हे खूप गरजेचं आहे. असं केल्याने आजार जर परत यायचा असेल तर तो लवकर पकडता येईल आणि तो पूर्णपणे बरा करता येईल. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं असं की हा फुफ्फुसांचा कर्करोग जो आहे त्याची लागण झाल्यानंतर किंवा एकंदरीत बरं झाल्यानंतर, आता मेडिकेशननंतर चांगल्या प्रॉपर आधुनिक उपचारांनंतर जर एखादा रुग्ण बरा होतो आहे, तर पुन्हा यात आणखी काही फुफ्फुसांमध्ये संसर्ग होण्याचे किंवा कॅन्सरच्या पेशी आणखी पुन्हा शिरकाव करण्याचे किंवा तो रिवर्ट होण्याचे चान्सेस काही असतात का? तर रिवर्ट होण्याचे जे चान्सेस आहेत ते स्टेजवर डिपेंडंट असतात. तुम्ही जितक्या अर्ली स्टेजला ते पकडाल तितकं परत येण्याची रिस्क कमी असते, जितकं लेट स्टेजला पकडाल तितकं परत येण्याची रिस्क थोडी जास्त असते. मी नंबर्समध्ये सांगायला बघितलं तर स्टेज 1 वाल्या कॅन्सरमध्ये ऑलमोस्ट 90% 95% परत येत नाही, तेच स्टेज 3 60-70% परत येण्याची संभावना असते. तर कर्करोग किंवा फुफ्फुसांचा कर्करोग लवकर पकडणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ते डायग्नोसिस जर लवकर केलं तर ऑब्व्हियसली परत येण्याची रिस्क जी आहे ती आपोआप कमी होते. अच्छा, आणखी एक शंका म्हणून विचारते की जर मी जर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कुटुंबातलं कोणी स्मोकर असेल किंवा स्मोकिंग करत असेल, धूम्रपानाची सवय असेल, तर किती चान्सेस आहे की त्याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनासुद्धा लंग कॅन्सर होण्याची शक्यता असण्याची? तर जसं मी सांगितलं, धूम्रपान हे खूप मोठं कारण आहे. धूम्रपानामध्ये 2 गोष्टी असतात, एक ॲक्टिव्ह स्मोकिंग, एक पॅसिव्ह स्मोकिंग. ॲक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे जो स्मोकिंग करतो आहे तो, पॅसिव्ह म्हणजे त्याच्या आजूबाजूला अवतीभोवतीला राहणारे लोक ते जेव्हा तो स्मोकिंग करतो आहे त्यावेळेस. तर फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की एखादा जर ॲक्टिव्ह स्मोकिंग करतो आहे तर त्याची रिस्क नॉन स्मोकरच्या तुलनेत 10-20 पटीने वाढते. तसंच पॅसिव्ह स्मोकिंग जर तुम्ही करताय, तुमच्या घरात कोणी करताय, त्याच्यामुळे तुम्हाला ते जे पॅसिव्ह स्मोकिंग होते तर त्याच्याने तुमची रिस्क जी आहे ती नॉर्मलपेक्षा 10 पटीने वाढते. तर पॅसिव्ह स्मोकिंग इज ऑलमोस्ट इक्विवॅलेंट टू ॲक्टिव्ह स्मोकिंग. की रिस्क तुम्ही जर स्मोकिंग नाही करत असाल, तुमच्या घरात किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी करत आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत राहत आहेत, तर तुमची रिस्क इक्वली वाढते किंवा त्या हिशोबाने वाढते. हे समजलं जाता जाता काय सांगाल? फुफ्फुसांचा जो कर्करोग आहे तो बरा होऊ शकतो नव्या पद्धतीने, नव्या औषधांनी तो बऱ्या प्रकारे कंट्रोल होऊ शकतो, इवन इन ॲडव्हान्स स्टेजेस. आणि धूम्रपान करणं हे खूपच वाईट आहे आणि सगळ्यांनी बंद केलं पाहिजे.
स्पष्ट गाजे नक्की. सर आपण पाहिलं की डॉक्टर प्रितेश मुनोत जे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत त्यांनी लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याविषयी असणारे आधुनिक उपचार जे आताच्या काळात उपलब्ध आहेत त्याविषयी अत्यंत सुंदर अशी माहिती दिली आहे. तुम्हाला जर डॉक्टरांना भेटायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत किंवा तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही डायरीत नोंद करून घ्या आणि त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. तुमचं नमस्ते. थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.